नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय. पायलनं आत्महत्या केली नसावी, तिची हत्या झाली असावी असा आरोप तिच्या पतीनं केलाय. या प्रकाराबद्दल राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून पुण्यात विविध संघटनांनी एकत्र येत गुडलक चौकात निदर्शनं केली आहेत. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडनं होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉक्टर पायल तडवी हिनं आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. आणि त्या त्यांच्या प्रशासनाचं पण काही जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. चौकशा समितींचा आम्हाला कुठलाही फार्स नको. चौकशा समिती आम्ही बऱ्याच पाहिले, त्यांचे अहवाल काही वेळेत येत नाही. सगळ्यात पहिली मागणी म्हणजे ज्या डॉक्टर त्या रॅगिंग करणार आहेत त्यांचं मेडिकल काउन्सिलने त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांची जी सनद आहे ती रद्द केली पाहिजे. आणि जे कोणी प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांच्यावरही कठोर कठोर कारवाई झाली.